नमस्कार, मी शनाया शेख, दिनभर न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनभर न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. जावडेकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून भीक मागून निषेध. 3 दिवसाच्या माहेरवासनी गौरा यांना मोठ्या भक्तिभावाने निरोप. दौडशेठ हलवाईच्या महाआरतीचा तृतीयपंथींना मिळाला मान. आणि एटीएम मध्ये पैशांऐवजी बाप्पांची मोदक. आता बातम्या सविस्तराने. शाळांनी सरकारकडे भिकेचा कटोरा घेऊन येण्यापेक्षा शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावे असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं होतं. त्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसने सिग्नलवर भीक मागून आंदोलन केलंय. शाळांनी सरकारकडे भीक मागण्यापेक्षा माजी विद्यार्थ्यांचं सहाय्य घ्यावे अशा आशयाचं विधान जावडेकर यांनी केलं होतं. टीका झाल्यानंतर त्यांनी आपले शब्द मागे घेत दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आहे. याच विषयावर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने फर्ग्युसन कॉलेज रस्ता येथे भीक मागून आंदोलन केलंय. या आंदोलनात वाहन चालकांना थांबवून त्यांना जावडेकर यांचं वक्तव्य सांगून त्यांच्यासाठी भीक मागितली जात आहे असं सांगण्यात आले. यावेळी जमा झालेले पैसे जावडेकर यांना पाठवणार असल्याचंही सांगण्यात आले. जावडेकर यांचं हे विधान अतिशय भयंकर आहे. या विधानाबाबत त्यांनी बिनशर्त माफी मागितली नाही तर पुण्यात फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी शहर अध्यक्ष चेतन तुपे यांनी दिलाय. नाही, त्यांनी माफीनामा नाही, त्यांनी शब्दछल केलेला आहे. मागे घेतो म्हटले. त्यांनी या सर्व शिक्षकांची विद्यार्थ्यांची माफी कदापि मागितलेली नाही. याच्यामध्ये एक गोष्ट आहे की सातत्यानं बेताल वक्तव्य करायची. महिलांपासून आता शिक्षण क्षेत्रापासून सर्व क्षेत्रामध्ये बीजेपीच्या नेत्यांची हीच मानसिकता दिसून येते की सातत्यानं बेताल व्यक्त करायची. विद्येचे माहेरघर पुणे शहरामध्ये कटोरा घेऊन संस्थांनी शासनाकडे येऊ नये. शासनाला प्राथमिक आणि हे शिक्षण देणं बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत असं वक्तव्य करणं हे जावडेकरांना शोभणारं नाही. आणि दुसऱ्याकडे जिथं गोरगरिबांची सामान्यांची मुलं शिकतात त्या शिक्षण संस्थेला मात्र सांगतात की तुम्ही भिकेचा कटोरा घेऊन आमच्याकडे येऊ नका. मग जावडेकर, तुम्ही मतांची भीक याच जनतेकडे मागता, ती पण मागायचं भाजपने बंद करा ना. हे जर तुम्हाला लोकांना कुठल्या सोयी द्यायच्या नाहीत, सुविधा द्यायच्या नाहीत, शिक्षण द्यायचं नाही, महिलांना सुरक्षितता द्यायची नाही, तर मग सरकार कशासाठी असतं हे तरी एकदा स्पष्ट करा की रिलायन्स जिओला फक्त मोठं करण्यासाठी हे सरकार आहे का? या सरकारचं तेवढंच काम उरलंय का? आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही नागरिकांकडून भीक गोळा करतोय आणि ही भीक जावडेकरांना दिली जाईल आणि कमी पडली तर ते ज्या ज्यावेळी पुण्यात येतील त्या त्यावेळी तिथं भीक मागून त्यांच्याकडे सपूर्द केली जाईल. त्यांनी जोपर्यंत बिनशर्त माफी मागत नाहीत आणि राजीनामा देत नाहीत तोपर्यंत त्यांना आम्ही फिरून देणार नाही. यावेळी आंदोलनात प्रवक्ते अंकुश काकडे, महिला शहर अध्यक्ष रुपाली चाकणकर, नगरसेवक महेंद्र पठारे, भैयासाहेब जाधव, सुभाष जगताप, रवींद्र माळवदकर आदी मान्यवर उपस्थित होते. गणरायाच्या आगमनानंतर महालक्ष्मीचं रूप घेऊन शनिवारी घरोघरी सोन्याच्या पावलांनी आलेल्या गौरा यांना रविवारी मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवण्यात आल्यानंतर आज आपल्या 3 दिवसांच्या माहेरवासनी असलेल्या गौरा यांना मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आलाय. गौराईच्या आगमनाने महिलांचा आनंद द्विगुणित झाला होता. रात्रभर जागरण, गौराईचे गाणे, हळदी कुंकू समारंभ असे कार्यक्रम आयोजित केले होते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी पाणवठ्याच्या ठिकाणी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून गौरींचे विसर्जन केले. गौराईच्या आगमनासाठी पहाटेपासूनच सुरू असे लगभग गौराईचे अलंकार, फळे, हार, दूध, रांगोळ्या, वस्त्रमाळा आदी तयार केल्या होत्या. गौराईचा मुखवटा आणून भरजरी साडी नेसवत तेरड्याची सजावट करत प्रसन्न रूपात माहेरवासनींच्या हस्ते गौराई घरात आणली गेली. नद, गजरा, कमरपट्टा, लक्ष्मीहार आदी अलंकारांनी तिला सजवले. 3 दिवस माहेरवासनी असलेल्या या गौऱ्यांसाठी त्यांना लाडू, चिवडा, करंजा असे फराळाचे पदार्थ, मिठाई, फळे यांचा नैवेद्य दाखवण्यात आला. हळदी कुंकू, ओटी भरण, गौराईची गाणी गात मंगलमय वातावरणात माहेरवासनी आलेल्या गौराईचे लाड केले गेले. विविध रंगांच्या फुलांची आरास करून केलेली सजावट घरोघरी दरवर्षी आकर्षण असते. अशा या माहेरवासनी असलेल्या गौराईला 3 दिवसाच्या पाहुणचारानंतर आज नैवेद्य दाखवत तिचे विसर्जन केले.
दगडूशेठ हलवाईची पूजा आणि महाआरती करण्याचा मान तृतीय पंथांना मिळाला असून पूजा करण्याचा अधिकार फक्त स्त्री पुरुषांना नाही तर तो तृतीय पंथांना सुद्धा आहे, हा संदेश या माध्यमातून देण्यात आलाय. आम्ही सुद्धा समाजाचा एक भाग आहोत, लोकांनी आम्हाला समजून घ्यायला हवं आणि आम्हाला सन्मानाची वागणूक देण्यात यावी. कायद्याने 377 कलमाला मान्यता दिली असून समाज मान्यता लवकरात लवकर मिळो असं साकडं दगडूशेठ हलवाई गणपतीला तृतीय पंथांनी घातलंय. बापाकडे हेच मागायचं की आम्हाला माणूस म्हणूनच जगायची इच्छा आहे आणि समाजाने आम्हाला माणूस म्हणूनच जगून द्यावं. आणि जसं आपले लोकमान्य टिळक म्हणायचे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे तो मी मिळवणारच, तसं मी म्हणाल माझा जन्म हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. आज तृतीय पंथांना समाज ॲक्सेप्ट करत नाही, सोसायटी ॲक्सेप्ट करत नाही आहे, पण आता मला वाटतं ह्या सगळ्या अशा उपक्रमांनी समाजाचा दृष्टिकोन बदलेल तृतीय पंथांकडे बघण्याचा. यावेळी तृतीय पंथांनी दगडूशेठ हलवाई मंडळाच्या विश्वस्तांचे आभार मानलेत. पुण्यात बाप्पासाठी नेहमीच आकर्षक आणि नाविन्यपूर्ण असे देखावे सादर केले जातात. अशीच एक अनोखी अशी कलाकृती पुण्यातील संजय कुलकर्णी यांनी साकारली आहे. चक्क ATM मशीन मध्ये त्यांनी बाप्पांना विराजमान केले. चला तर मग पाहूयात ATM मशीन मध्ये विराजमान झालेले बाप्पा. 64 कलाचा अधिपती बाप्पांचं आगमन सर्वत्र झालं असून त्यासाठी स्वागतासाठी भाविक आपल्या कल्पनांमधनं नानाविध देखावे साकारतात. मराठीतील अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे यांच्या पुण्यात आत्तेभावाकडे चक्क ATM मशीनमध्ये बाप्पा विराजमानच झाले नाहीत तर ते आपल्या लाडक्या भक्ताला हा बाप्पा मशीनद्वारे कार्ड इन्सर्ट केल्यानंतर प्रसाद देखील देतो. आता आपण तुम्ही जे दर्शनाला आलेला तर तुम्हाला नॉर्मल गणपतीचं दर्शन दिसत आहे. आपण ह्या ATMचा अर्थ असा आहे की एनी टाइम हे मनी नाहीये किंवा ऑटोमॅटिक टेलर मशीन नाहीये, इथे एनी टाइम माक्रो अर्थ आहे. माक्रोचा अर्थ गुरु, म्हणजे कुठल्याही क्षणी गुरु. आता आपण असं करूया की तुम्हाला खरं दर्शन कसं मिळेल याचा प्रयत्न करूया. तर बाळा तू ते जीवनाचं बटन दाब. आता हे बघा, या जीवनामध्ये जर हे सगळं सत्य सदाचार भावना निष्ठा प्रेम भक्ती दान क्षमा शांती ह्या जर सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये असतील तर तुम्हाला खऱ्या अर्थाने पूर्णत्व मिळू शकतं. तर आता बाळा पूर्णत्वाचं बटन दाब आणि पूर्णत्वाचं दर्शन बटन दाबल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने गणपतीचं दर्शन होत आहे. हे ATM असल्यामुळे ऑपरेटिंग तुम्ही केल्यामुळे इथे आम्ही एक ते कार्डाचं सुद्धा इन्सर्शनचं हे दाखवलेलं आहे. तिथं वरती कार्डाचं इन्सर्ट स्लॉट पण आहे आणि इकडे त्याची रिसीट आलेली आहे, पण रिसीटची आम्ही तुम्हाला कॉपी देऊ, ही रिसीट काढता येत नाही. तर आता आपण हे ऑपरेट करून बघूया. हां गिद्धर बाळा टाईट बघा. हां आता हे तो ऑपरेट करतोय, आवाज आलेला आहे आणि प्रसाद त्याला खाली मिळालेला आहे. डबीमध्ये डबीचा प्रसाद मिळाला, डबीमध्ये मोदक आहे आणि डबीवरती ओम लिहिलेला आहे, त्यामुळे त्याला ऑथेंटिसिटी आहे त्या प्रसादाला. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा.
निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स बार दुबई अबू धाबी और शारजा। स्मार्ट सिटी प्रत्येक जन झाले स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस। हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट, प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत। म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा। प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बुद्धीचा दाता गणपती हा सर्व कलांचाही अधिपती आहे आणि गणपतीची हीच ओळख आपल्या पुढच्या पिढीलाही राहावी यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि त्यांच्या सुवेद्य पत्नी आदिती यांनी मिळून एक आरास केली आहे। आपल्या लाडक्या बप्पांसाठी हा देखावा करताना या दोघांनाही कलाक्षेत्रातील प्रत्येक वस्तू अशी काही सजवली की बघणाऱ्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटतं। हर्डीकर दाम्पत्यांनी केलेल्या या देखावातून त्यांना एक सामाजिक संदेश द्यायचा आहे आणि त्यांच्या घरातील गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे कलाक्षेत्रातील वेगवेगळ्या साधनांचा पुरेपूर वापर करून त्यांनी हा देखावा साजरा केला आहे। गणपती जसं म्हटलेलं आहे की विद्येची देवता आहे, तसंच तो कलाधिपती देखील म्हटलेला आहे आणि कलांचा अधिपती असल्याकारणानं विविध ज्या कला आहेत त्या सगळ्यांचं कुठे ना कुठेतरी आपण घरामध्ये आमच्या घरात वारसा लाभलेला आहे। माझे वडील आर्टिस्ट होते, माझी पत्नी आर्टिस्ट आहे, माझी बहीण एक चांगली कथ्थक नर्तिका आहे आणि त्यामुळे घरामध्ये कलेचा वारसा असल्यामुळे मुलांना, आमच्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्याला समाजाला कलेचा वारसा जपावा आणि त्याची माहिती व्हावी ह्याकरिता एक कलात्मक अशी आरास यावर्षी आम्ही केलेली आहे। पर्यावरणपूरक आरास करत असतानाच त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी कलेचा वारसा जपावा। अनाम असे अनेक कलाकार आहेत जे विविध ठिकाणी राहून छोट्या छोट्या प्रमाणामध्ये कलेचा वारसा जपत असतात, काही मोठे होतात, काही छोटे घराघरामध्ये आपापली कला जोपासत असतात। अशा सर्वांना हा आमची या वर्षीची आरास ही समर्पित आहे। दरम्यान आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या चिमुकलीने आपल्या गोड आवाजात गणपतीला आवडणारे एक भक्तगीत सादर करून सर्वांनाच मंत्रमुग्ध केलंय। तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, वे सत्य सुंदर सर्वथा, से सत्य सुंदर सर्वथा, जन्म द्याचा ध्यास दे, तू बुद्धी दे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने गेल्या वर्षी घेतलेल्या गणेशोत्सवातील सार्वजनिक गणेश मंडळाचा देखावा स्पर्धेचं बक्षीस वितरण अद्याप सुद्धा केले नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने ढोल बजावून भाजप जगाव आंदोलन केलंय। शहरामध्ये सामाजिक सांस्कृतिक चळवळ वाढीस लागावी, सामाजिक एकोपा जपला जावा, पर्यावरण स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी या हेतूने सामाजिक व विधायक प्रबोधन व्हावे या हेतूने पिंपरी महापालिकेतर्फे दरवर्षी गणेश मंडळासाठी देखावा स्पर्धा घेतली जाते। समाज प्रबोधनामध्ये उत्कृष्ट मंडळांना बक्षीस दिले जाते, मात्र गणेशोत्सव सुरू होऊन संपत आला तरी अद्याप बक्षिसांचे वितरण केले गेले नाही, त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे। मांगल्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या गणरायाला देखील सत्ताधारी भाजपाने सोडले नाही अशी टीका दत्ता साने यांनी यावेळी केली आहे। सार्वजनिक गणेशोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा केला जातो आणि प्रत्येक भागामध्ये मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी म्हणून त्या ठिकाणी देखावाच्या माध्यमातून लोकांना प्रोत्साहन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात। परंतु आज गेल्या अनेक वर्षापासून जी परंपरा या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये होती, ही परंपरा आता ही मोडीत काढण्याचा प्रयत्न हे भाजप सरकार आता या ठिकाणी करत आहे। तर या ढोल बजाव आंदोलनाच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की यांच्या माध्यमातून यांना जागा करणं आणि ज्या गोष्टी ज्यांनी मागच्या वेळीस डिक्लेअर केलं होतं की या मंडळांना बक्षिसं देऊ म्हणून, आज जर आपण पाहिलं तर पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी शहरामध्ये जवळपास 15 लाखची बक्षिसं या ठिकाणी देण्यात आली। परंतु आपल्या महापालिकेच्या माध्यमातून जे डिक्लेअर केलेले जे बक्षिसं आहेत ती अद्यापही दिली नाहीत आणि आत्ता ती लिस्टसुद्धा
यांनी डिक्लेअर केली होती, परंतु अद्याप त्या बाबतीमध्ये यांनी हा निर्णय घेतला नाही. आज जर निर्णय घेतला नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल. या भाजप सरकारचं दुर्भाग्य आहे, गेले अनेक वर्ष या शहरामध्ये काही परंपरा आपण आपल्या राष्ट्रवादीच्या काळामध्ये राबवले गेलेले आहेत. जर गणपतीच्या मंडळांचं आज आम्ही जे आंदोलन केलं ते गणपती मंडळांच्या माध्यमातून आहे. 17-18 जे गणपती पारितोषिक गणेशोत्सव सजावट पारितोषिक द्यायचं काम या महानगरपालिकेने या इथून पाठिंबाच्या परंपरेनुसार केलं होतं. यावर्षी 17-18 बक्षीस या आमच्या मंडळांना डिक्लेअर करून सुद्धा या पेपरच्या आपल्या पेपरच्या माध्यमातून जवळपास 38 मंडळात 65 मंडळांनी या सभा घेतला होता. 38 मंडळांना बक्षीस द्यायचं ठरलेलं होतं. आज माझ्या या मंडळांना पुणे महानगरपालिकेच्या पुणे महानगरपालिका आदितला दगडूशेठ गणपती हलवाई या गणपती मंडळानं आपल्या पिंपरी शहराच्या मंडळांना साथ देण्यासाठी उत्स्फूर्त त्यांना सपोर्ट देण्यासाठी तिकडल्या मंडळांनी बक्षीस डिक्लेअर करून देऊन पण मोकळे झाले. आणि आज आपल्या पिंपरी महानगरपालिकेचे ही दुर्भाग्य आहे की आज आपल्या मंडळांना छोटं 5 लाखाचं बक्षीससुद्धा द्यायचा प्रयत्न हे महानगरपालिका करत नाही. पिंपरी चिंचवड प्राधिकरणामध्ये रुद्राक्षाचं काल्पनिक मंदिर साकारण्यात आलंय. हा घरगुती इको फ्रेंडली गणपती देखावा सागर गिगीने तयार करायला 25 दिवस परिश्रम घेतलेत. यासाठी त्यांनी नेपाळहून रुद्राक्ष मागवलेत आणि त्यासाठी त्यांनी 45,000 रुपये खर्च सुद्धा केलाय. पाहूयात या रिपोर्टमधून काय आहे हा देखावा. पिंपरी चिंचवड परिसरामध्ये एका शिवभक्ताने चक्क 10,000 रुद्राक्ष मिळून गणपती बाप्पा साकारले आहेत. हे मंदिर इतकं सुंदर आहे की बघणाऱ्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटणार आहे. शिवभक्ताने हे रुद्राक्ष नेपाळहून मागवले असून तब्बल 45,000 ते 50,000 रुपये खर्च केले आहेत. हे मंदिर देखील डोळ्यांना भारावून टाकणारं असंच आहे. आपल्या लाडक्या बाप्पांसाठी केलेला हा अनोखा प्रयत्न नक्कीच चर्चेचा विषय झालाय. पहिले स्टार्टिंग में मैंने क्या किया था, एक साल पहले छोटा गाड़ी में मेरे एक छोटा रुद्राक्ष का मंदिर बनाया था. उसके बाद से ही मेरे को यह है कि अपन इस टाइम गणपति का ही डेकोरेशन बड़ा करेंगे और वो बड़ा मंदिर मैंने बना दिया. उसके लिए मैंने नेपाल से रुद्राक्ष मंगाए थे 10,000, उसमें से एक 9,000 के ऊपर रुद्राक्ष उसको मैंने लगा के वो मंदिर पूरा बनाया. पर्यावरण का है क्योंकि हम पहले से स्टार्टिंग से भी हम इको फ्रेंडली गणपति करते थे और वही संदेश हम देना चाहते हैं कि आप इको फ्रेंडली में ये अच्छा से अच्छा अपन ये कर सकते और उसमें भी पूरा आध्यात्मिक स्वरूप का अपन बना सकते. उच्च न्यायालयाने मिरवणुकीमध्ये तसेच इतर ठिकाणी डॉल्बी डीजे वाजवण्यास बंदी घातली असल्याने या निर्णयाविरोधात पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव समिती आणि डॉल्बी डीजे व्यावसायिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय. उच्च न्यायालयाने डॉल्बी डीजेवर बंदीचा आदेश दिला आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी शहरातील गणेश मंडळ आणि डॉल्बी डीजे व्यावसायिकांनी बालगंधर्व चौकात रविवारी आंदोलन केले. या आदेशामुळे हजारो तरुण व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. तसेच डॉल्बी डीजे साऊंड सिस्टीम व्यावसायिक गणेश मंडळ यापैकी कोणाचीही बाजू समजून न घेता उच्च न्यायालयाने डॉल्बी डीजेवर बंदीचा आदेश दिला असल्याची नाराजी सुद्धा व्यावसायिकांनी यावेळी व्यक्त केली आहे. मात्र सध्या महाराष्ट्र शासनाने 19 सप्टेंबरपर्यंत या विषयावर खुलासा मागवला असल्याने तूर्तासरी या विषयाला स्थगिती देण्यात आली आहे. देश विदेशातील गणरायाची विविध रूपे पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. भारतीय संस्कृतीचे अभ्यासक देवदत्त अनगळ यांच्या संग्रहालयातील गणेश मूर्तींच्या प्रदर्शनास देश विदेशातील या गणेश मूर्ती पाहण्यास गणेश भक्त मोठी गर्दी करत आहेत. देश विदेशातील गणरायाची रूपे असलेल्या या प्रदर्शनात भारतीय उपखंडातील कंबोडिया, नेपाळ, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, थायलंड, ब्रह्मदेश या देशातील वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या गणेश मूर्ती या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या. विविध धातू, सोने, चांदी, तांबे, पितळ, दगड, हस्तिनद यापासून बनवलेल्या मूर्तींचे आकार 2 सेंटीमीटरपासून 2 फुटापर्यंत आहेत. त्रिशुंड गणेश, पंचमुखी गणेश, 2 हातांपासून 12 हातांपर्यंत असणारे गणेश, वाद्य वाजवणारे गणेश, विविध पेहराव्यातील गणेश अशी गणेशाची विविध लोभस आणि आकर्षित रूपे या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. हे प्रदर्शन बालगंधर्व कला दालनामध्ये सकाळी 10 ते 7 पर्यंत विनामूल्य पाहता येणार आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा या मागणीसाठी आज बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आलंय. धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते उपस्थित होते. येळकोट येळकोट जय म्हणणार, तसेच कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्या. पुण्यात सोनसाखळी आणि बॅग लिफ्टिंग करून पोलिसांना घाम फोडणारा राजू राठोड उर्फ राजाभाऊ राठोडला पोलिसांनी अटक केली आहे. मूळचा बिगारी कामगार असलेल्या राजूने लातूर आणि पुणे परिसरात इलेक्ट्रिशियन वायरमन म्हणून काम केले. ऐशोआरामाचं जीवन जगण्यासाठी त्यातून त्याला तितका फायदा मिळत नव्हता, त्यामुळे त्याने सोनसाखळी चोरीचा मार्ग निवडला.
लातूरमध्ये आरोपीवर सोनसाखळी आणि बॅग चोरीचे बरेच गुन्हे आहेत. त्यातील पैशातून त्याने लातूरमध्ये मोठा बंगला सुद्धा खरेदी केला होता आणि समाजात एक प्रतिष्ठित म्हणून वावरू लागला होता. चोरीच्या पैशातून त्याने राजकीय लोकांशी सलगी वाढून लातूर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढवण्याचा देखील त्याने प्रयत्न केला होता. त्यासाठी अर्जही दाखल केला होता पण त्याला माघार घ्यायला सांगण्यात आलं. त्याच दरम्यान पोलिसांनी सोनसाखळी चोरी करताना त्याला रंगेहात पकडलं आणि त्याचा खरा चेहरा मोहरा समोर आला. त्याच्याकडून अनेक गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोने आणि पैसे जप्त करण्यात आले. लातूरमध्ये आता आपण बदनाम झालोय हे त्याच्या लक्षात आल्यानंतर राठोड तुरुंगातून सुटल्यावर शिवाला घेऊन मे महिन्यात पुण्यात आला. सुरुवातीला पुणे शहरातून एक मोटारसायकल चोरून त्यावर चालत्या रिक्षातनं बॅग चोरी आणि सोनसाखळी चोरीचे गुन्हे करू लागला. चोरीची मोटारसायकल घेऊन तो चोरी करत असे. कालांतराने ती मोटारसायकल सोडून देत असे. सोनसाखळी आणि बॅग चोरीतून मिळालेल्या पैशातून त्याने वडगाव भागात जुना मुंडवा रोडवर हॉटेल नंदिनी नावाचं हॉटेल सुद्धा सुरू केलं. हॉटेल व्यवसाय चांगला चालू लागल्यानंतर चोरीचे प्रकार सोडून देण्याचा त्याचा विचार होता पण त्या अगोदरच पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली आहे. त्यानंतर मग तो तिथे पकडले गेल्यानंतर त्याला तिथं तोंड दाखवायला जागा राहिली नाही म्हणून तो पुण्यामध्ये परत आला. जे हॉटेल जे आपल्याला फोटो पाठवलेले आहे त्याच्यामध्ये 5,000 रुपयाची एक थाळी आहे त्याच्यात. त्याचा आता हॉटेल चालू केल्यानंतर रोजचा गल्ला 15 ते 20 हजार रुपये व्हायला सुरुवात झाली आहे. एक महिना चालतं हॉटेल चालू. हॉटेलचे फोटो आपण ग्रुपवरती बघतायत. ही 5,000ची थाळी होती, दुसरी 1,200रुपयाची थाळी होती. ती 1,200रुपयाची थाळी त्यांनी जर खाल्ली नाही तुम्ही दोघांनी तर तो खाल्ली खाल्ली नाही असं नाही खाल्ली तर ते तो त्यांना 5,000 रुपये अजून देणार अशा सिस्टीमने त्यांनी ते अट्रॅक्शन चालू केलेलं होतं. तो हे हॉटेल चालू करायची आयडिया त्यांनी युट्यूबवरनं घेतली. मराठी माणसांनी कसा धंदा करावा हे काही वक्तृत्व आपल्याकडे आहे जे व्याख्यान आहे त्यातून त्यांनी हा धंदा करायचं ठरवलं. तो नावसुद्धा सांगू शकतो ते कोण व्यक्तीचा तो बघायचा. गाड्या चोरायच्या कशा हे सुद्धा त्यांनी युट्यूबवरनं बघितलेलं होतं आणि त्यातून मग त्यांनी हा धंदा जर व्यवस्थित वाटायला सुरुवात झाल्यानंतर तो हे सर्व सोडून देणार होता आणि एक हॉटेलियर म्हणून त्या ठिकाणी. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.